दरवर्षी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय व आम्ही विद्यार्थी प्रत्येक कार्यक्रम हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असतो. त्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण अशा गोष्टी असतात. त्याचप्रमाणे ह्या वर्षी आम्ही राष्ट्रीय क्रीडा दिवस हा खूप वेगळ्या प्रकारे साजरा केला. आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षक विशिष्ट विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये गेलो. तिथे कर्णबधीर, अंध, मतिमंद अशा अनेक प्रकारचे विद्यार्थी होते. तो आम्हा सर्वांचा अनुभव अविस्मरणीय व खूप काही शिकवून जाणारा होता. ते आम्हा सर्वांसाठी खूप चॅलेंजिंग होते, पण तेव्हा असं लक्षात आले की आपली दृष्टी चांगली असण्यापेक्षा आपला दृष्टिकोन चांगला असायला हवा. त्यांचे आम्ही वेगवेगळे गेम्स घेतले, फन इव्हेंट्स घेतले. यामधून आमचा हा उद्देश होता की त्यांच्यामध्ये सुदृढतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी व मूलभूत कारक कौशल्य सुधारण्यास मदत व्हावी व त्यांच्या दैनंदिन जीवनातून बाहेर येऊन काहीतरी नवीन शिकण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. त्यांना त्यामधून काहीतरी नवीन शिकायला मिळत होते हे त्यांच्या चेहऱ्याच्या आनंदावरूनच आम्हाला समजून जात होते. त्यांचा अबोला त्या दिवशी आम्हाला खूप काही सांगून गेला. माना मन से मैं दिव्यांग हो, अक्ल से तुम भी तो हो, हमारे सोच में जो फासले है वजह मेरे बुलंद हौसले है, लाचार नहीं मैं सक्षम हूँ, किसने कहा मैं तुमसे कम हूँ, अपनी दृढ़ता का सबूत हम भी दे आए है, मेडल हमने भी तो कई लाए है, मजाक अगर तुम कभी हमारा उड़ाओगे याद रखना जिंदगी में तुम भी कभी लड़खड़ाए होंगे, चाह ही तो जीवन का सरिया है, अंग तो बस उसे पूरा करने का एक जरिया है. ही वाक्य एवढे दिवस फक्त वाचली होती, पण याचा खरा अर्थ त्या दिवशी तिथे जाऊन आम्हाला समजला. शेवटी मी एवढंच म्हणेन, एक सकारात्मक विचार एखाद्याचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो एवढं मात्र खरं आहे. हा